कोरोना जैविक संकटाने अनेक हस्त व्यावसायिक संकटात सापडले असून देवालय बंद असल्याने प्रसादाच्या लाह्या आणि फुटाणे विक्री थांबली आहे. भट्टीत मुरमुरे फुटाणे तयार करून मंदिरासमोर छोटी दुकाने चालवून आपला उदरनिर्वाह चालवण्याचे काम हे लघु व्यावसायिक करत होते. मात्र मागील 1.5 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सर्व छोटे मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले असून रस्त्याच्या बाजूला बसून काही व्यावसायिक व्यापार करायचे, काही आपल्या भट्टीतून फुटाणे शेंगदाणे तयार करून हे विक्री करायचे. मात्र सर्वच बंद असल्याने कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही उपासमार थांबवण्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी कारागिरांकडून केली जाती आहे. आमचा उदरने धंदा आहे, हो 2 महिन्यापासून बंद आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये भोईपुरा रहिवासी इथला असून आमचा धंदा फुटाणे वगैरे चिवडा फिवडा मच्छीमारीचा धंदा आमचा सगळा बसलेला आहे. 2 महिन्यापासून आम्ही असंच इथं बसून राहिलेले आहे भोईपुरामध्ये. तरी उपासमारीची वेळ आली आमच्यावर, तरी आम्हाला काय सरकारने मदत करावी हीच आमची विनंती आहे. 2 महिन्यापासून असंच उपासमारीची वेळ आलेली आमच्यावर. आम्ही फुटाणे वगैरे हे गल्ल्याबुच्याने विकतो घेऊन, हे धंदा आमचा सीझनचा होता. मग आता हे झालं की लॉकडाऊनमुळे आम्हाला आहे ना घरी बसण्याची वेळ आलेली आहे. तरी पण आम्हाला शासनानं काहीतरी आमच्या भोई समाजावर काहीतरी मदत करावी. येथील भोई समाजावर महामारी संकट आलेलं आहे. फुटाणे आणि मच्छी ही काय विक्रीला जात नाही आणि विक्री होत नाही, त्यामुळं भोई समाजावर महामारी संकट आलेलं आहे. तरी सरकारनं भोई समाजावर लक्ष देऊन त्याच्यावर काही ना काहीतरी निर्णय काढावा. व्यवस्था माझा व्यवहार आहे, फुटाण्याच्या बाजूत असतो मी, लहान लेकराचं नळे वगैरे हो गावात फिरत असतो मी, सगळं व्यवहार बंद आहे माझं. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज, हिंगोली. कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या 25 मार्चपासून बंद असलेल्या रजिस्ट्री व्यवहार येत्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे. जिल्ह्याचा विचार करता जुन्या शहरातील हे व्यवहार सुरू होणार नाही, परंतु रजिस्ट्री कार्यालय 3, 4 आणि 6 म्हणजेच औरंगाबाद ग्रामीण बीड बायपासचे दोन्ही कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये देखील सर्व दस्त नोंदणी सुरू करण्यात येणार असल्यामुळे गेल्या जवळपास 1.5 महिन्यापासून थांबलेले कोट्यवधी रुपयांचे व्यवहार अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कार्यालय सुरू करण्यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या असून यामध्ये प्रत्येक वेळी कोरोनापासून बचावाच्या प्रत्येक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. शहरात होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालय सुरू असले तरी या कार्यालयामध्ये कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. रजिस्ट्रीचे व्यवहार करण्यासाठी 20 वर्षाखालील आणि 60 वर्षावरील व्यक्ती येणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. कार्यालयातील टोकन सिस्टीम सुरू राहणार असून रजिस्ट्री करताना आवश्यक असलेले बायोमेट्रिक आताही अनिवार्य राहणार आहे. प्रत्येक व्यवहार झाल्यानंतर यंत्र निर्जंतुक करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच कार्यालयातील खुर्ची टेबलही वेळोवेळी निर्जंतुक करायचे आहे. त्यानंतरच हे व्यवहार व्हावेत. तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावे, सुरक्षित अंतराचे पालन करावे असे आदेशात स्पष्ट करण्यात आले.